नमस्कार, मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत. बऱ्याचशा वारकऱ्यांच्या मुलाखती आपण आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत. आता चालतानी किंवा वारीमध्ये आपल्याला प्रकाश महाराज साठे, जे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत, यांचा परिचय द्यायची खरं तर गरज नाही आहे. वारीमध्ये चालताना त्यांची आपल्याला भेट झालेली आहे. माऊली, काय सांगाल दरवर्षीच्या मनाने, यावर्षी कसा हा सोहळा आहे? रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा पायी वारी सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत हजारो लाखो वारकरी आपण सगळेजण माऊलींच्या सोबत पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेलो आहोत. दरवर्षीच्या पेक्षा यावर्षीचा वारीचा आनंद अधिक आहे. आणि दरवर्षी पाऊस नसल्यामुळे की नंतर उशिरा लोक यायचे, पण यावेळेस पाऊस हा वेळेवर पडल्यामुळे लाखो वारकरी आज माऊलींच्या सोबत आहेत आणि समाधानानं ही वारी चाललेली आहे. खरं म्हणजे वारी ही आपल्या जीवनातलं पाप वारणारी ती वारी असते. आपल्या जीवनात सुखदुःख जे येत असतात ते परमात्म्याला जाऊन सांगायचे असतात. म्हणून जाऊ देवाच्या गावा, देव देऊल विसावा, देवा सांगू सुखदुःख. आपल्या जीवनातलं सुखदुःख वारकरी देवाला सांगतात. म्हणून एखाद्या मुलीला माहेरला घेत जात असताना जेवढा आनंद वाटतो तेवढा आनंद आज लाखो वारकरी आळंदीवरून पंढरपूरला, हे पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर आहे. म्हणून जाईन गे माय तया पंढरपुरा आणि भेटेन माहेर आपुली, ते आपलं माहेर आहे. माहेराला चालल्यासारखा आनंद खरं म्हणजे या वारकऱ्यांना या ठिकाणी मिळतोय. आज आपण जेजुरी या ठिकाणी भगवान श्री शंकराचा अवतार असणाऱ्या खंडरायाच्या भूमीमध्ये या ठिकाणी आहोत. आपल्या सगळ्याला खरं म्हणजे आपणही वारीचा आनंद उपभोगला पाहिजे. जन्माशी येऊनी पहारे पंढरी, जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी पाहिली पाहिजे. कारण वाराणसीला एक महिना चालल्याच्या नंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं गोदावरीला एका दिवसामध्ये मिळतं, आणि तेच पुण्य पंढरपूरला जाताना एक पाऊल टाकला की तेवढं पुण्य मिळतं. म्हणून प्रमाणनाथ महाराजांचं वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडी असा आयसा ठसा नामाचा. म्हणजे पाऊल टाकला आणि रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की वाराणसीला एक महिना राहिले जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य पंढरपूरच्या वारीमध्ये मिळतं, असा हा पंढरपूरच्या वारीचा आनंद आहे. मला वाटतं की आपण सर्वांनी वारी केली पाहिजे, तरुणाईनं विशेष करून वारी केली पाहिजे. आणि या वारीमध्ये आल्याच्या नंतर काही संकल्प आपण केले पाहिजे की आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे, आपण दारू सोडली पाहिजे, तंबाखू सोडली पाहिजे. फक्त महिनाभरच आपण हे सगळं करून जा चांगलं वागून वारकरी होऊन जमणार नाही तर, पण आपण या वारीमध्ये आल्याच्या नंतर आयुष्यभराचे वारकरी झालो पाहिजे. बरेच लोक आपल्याला वारीमध्ये दिसतात की वारीमध्ये चांगल्या पद्धतीनं वागतात, पण गावाकडे गेलं की त्याच पद्धतीनं वागतात. ही वारी आपल्याला नको आहे. आपल्या जीवनात वारी अशी झाली पाहिजे की आपण वारीत आल्याच्या नंतर आपल्या जीवनातले सगळे पाप, आपण आजपर्यंत जेवढं काही वाईट काम केलं ते वाईट काम चंद्रभागेमध्ये सोडून द्यायचं आणि पुन्हा एकदा नवीन जन्म झाला अशी नव्यानं जीवनाची सुरुवात करणं म्हणजे खऱ्या अर्थानं वारी असं मला वाटतं. आम्ही 225 क्रमांकाच्या दिंडीमध्ये, सोपान महाराज सानप शास्त्री आमच्या दिंडीचे मालक आहे, त्या दिंडीमध्ये आम्ही हजारो कीर्तनकार त्या ठिकाणी चालतो. आज संतोष महाराज वनवे हे नामवंत कीर्तनकार आहेत. नरसिंह महाराज मोरतळे हे आत्ता अलीकडचे नवीन कीर्तनकार म्हणून फार प्रसिद्ध आहेत. मग आपले सगळ्यांची आणि मराठी तडका हे आमच्या अतिशय आवडीचं यूट्यूब चॅनल असल्यामुळं त्यांची आज आपल्याला भेट झाली, समाधान वाटलं. आपल्याला मनापासून वारीच्या खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. आज नरसिंह महाराज मोरतळ हे महाराष्ट्रातले सध्याच्या अलीकडच्या पिढीचे नामवंत कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आहे. तेही वारीबद्दल दोन शब्द बोलतील. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. लाखो वारकऱ्यांचा हा आनंद उत्सव आणि पंढरपूरची वाटचाल म्हणजे पंढरीच्या पांडुरंगपद परमात्म्याच्या दिशेने जात असताना वारकऱ्याला अत्यंत आनंद होतो की महाराजांनी सांगितलं, आमच्या गुरुवर्यांनी प्रकाश महाराजसाठी यांनी सांगितलं की जेवढा लेकीला आनंद माहेराला जाताना होतो तेवढाच आनंद वारकऱ्याला पंढरपूरला जाताना होतो. आणि पंढरीचा वार आनंद म्हणजे नेमकं काय? दुःखातून सुखाचा प्रवास म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबा तुकोबारायांचं प्रेम म्हणजे पंढरीची वारी. संसाराकडून परमार्थाकडचा प्रवास म्हणजे पंढरीची वारी. आणि 21 दिवस आपला संसार उघड्यावरती सोडून रात्रंदिवस पंढरीच्या दिशेने प्रवास करतोय ती म्हणजे पंढरीची वारी. आज 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा या वारीमध्ये तारुण्य प्राप्त होतं. आज ज्या वारकऱ्याची 2 टायमाची खायची सोय नाही त्याला सुद्धा वाटतं की आपल्याला वारीमध्ये आपल्याला अन्नदान केलं पाहिजे. गरीबातला गरीब माणूस सुद्धा आज अन्नदान करण्यासाठी उभा आहे ती म्हणजे पंढरीची वारी. आणि खऱ्या अर्थाने हे जे असेल ते माझ्या आमच्या वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबा तुकोबारायांवरची अत्यंत निष्ठा आणि अत्यंत प्रेम असल्याकारणाने एवढा लाखो समाज आज पंढरीच्या दिशेने निघतोय. आणि हा सोहळा पाहून अगदी महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण जगभराचं आश्चर्य म्हणजे आमच्या पंढरीचा पांडुरंग परमात्म्याचा सोहळा आहे. रामकृष्ण